हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। मैत्रिणी नो, ब्लाउज की शिलाई पाहता हल्ली चांगला ब्लाउज शिवायचा म्हणजे खूप विचार करावा लागतो। म्हणूनच मी काही ब्लाउज स्टाइलिंग टिप्स खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। ब्लाउज शिवून घेताना त्याचा गळा कसा असायला हवा हे सर्वस्वी तुमच्या स्टायलिंगवर अवलंबून असते। मैत्रिणींनो, ब्लाउजच्या नेकमध्ये पान गळा असो, डीप राऊंड गळा असो किंवा स्क्वेअर नेक असो, अशा प्रत्येक आकाराच्या गळ्यांचा गोठ हा नाजूक असावा आणि ब्लाउजचे गळे हे नीट आणि परफेक्ट शेपमध्ये असतील तर साडीला खूपच सुंदर लुक येतो। तसेच ब्लाउजला डोरी डिझाईन करून घेणार असाल तर डोरी ही जितकी नाजूक बनवून घेता येईल तितकी नाजूक व पातळ बनवून घ्या, यामुळे देखील ब्लाउज खूप इलिगंट लुक देते। काटपदरीचे ब्लाउज तुम्ही स्लीवलेस अजिबात शिवून घेऊ नका, कारण काटाची मजा निघून जाते। काटपदराचा लुक अधिक चांगला करायचा असेल तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे। हल्ली मिसमॅचचा ट्रेंड आहे, त्यामुळे तुम्हाला मिसमॅच करून ब्लाउज घालायचा असतो, त्यामुळे अशा ब्लाउजेसना खूप जास्त डिझाईन किंवा किचकट असे फार डिझाईन करून घेऊ नका। सिंपल पण इलिगंट असे ब्लाउज शिवून घ्या, म्हणजे तो ब्लाउज सहज तुम्हाला साड्यांवर मिक्स मॅच करता येतो। जर तुमचा ब्लाउज डीप गळ्याचा असेल तर तुम्ही त्याच्या आत कप्स लावून घ्या, त्यामुळे ब्रा घालायची गरज नाही। जर तुम्ही थोड्या प्लस साईज असाल तर तुम्ही ब्लाउजचा गळा खूप मोठा शिवू नका, त्यापेक्षा तुम्ही थोड्या बंद गळ्याचा ब्लाउज शिवा। तसेच जर तुमची साडी प्युअर फॅब्रिकची अंगाला झोपून झोपून बसणारी असते तेव्हा साडीचा खालचा भाग थोडा बारीक दिसतो, म्हणून तुम्ही ब्लाउजचा वरचा भाग थोडा हायलाइट करायचा। म्हणजे काय तर ब्लाउजच्या स्लीव्ज या पफ स्लीव्ज, फ्रिल स्लीव्ज, बलून स्लीव्ज, अम्ब्रेला स्लीव्ज अशा व्हॅल्यूम वाढवणारे पॅटर्नचे ब्लाउज शिवून घ्यायचे। तसेच मैत्रिणींनो, बोटनेक ब्लाउजमुळे साडीला रिच आणि क्लासी लुक मिळतो, म्हणून अशा बोटनेकचे 1 ते 2 वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज नक्कीच शिवून घ्या। तसेच मैत्रिणींनो, लॉंग स्लीव्ज ब्लाउजमुळे देखील तुमचा साडीतील लुक खूपच मॉडर्न दिसतो, त्यामुळे तुम्ही लॉंग स्लीव्ज ब्लाउज देखील शिवून घ्या। मैत्रिणींनो, आपली साडी कोणतीही असो पण त्यावरील ब्लाउज हा कसा शिवून घेतला आहे यावर आपला लुक खूप जास्त मॅटर करतो। म्हणून मैत्रिणींनो, अशा प्रकारे या टिप्स फॉलो करून तुम्ही ब्लाउज शिवून घ्या, तुम्हाला साडीमध्ये खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह तसेच एलिगंट लुक नक्कीच मिळेल। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ लाईक करायला विसरू नका।